नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये तर मैत्रिणींनो आज दिवाळीनंतर पहिला ब्लॉग तुमच्यावर मी घेऊन येत आहे खरं तर दिवाळीच्या वेळेस धनतेरच्या दिवशी कांजीवरमचा ब्लॉग टाकणार होते पण तो ब्लॉग उद्या तुमच्या समोर येईल आणि आज हा छानपैकी ऑफ एनर्जी घेऊन मी आलेली आहे तर मैत्रिणीनो दरवेळी आपण काहीतरी नवीन असं सुरेख पॅटर्न बघत असतो आजही मी तसंच पॅटर्न आणलेलं आहे कारण असं असतं की ताई मी सगळ्या साड्या माझ्या वापरून झाल्यात मला काहीतरी असं वेगळं युनिक पॅटर्न दाखवा तर मैत्रिणी मधली हँडवर्क असणारी ही साडी तुम्हाला अतिशय उत्तम लुक क्रिएट करून जाईल या साडीमध्ये एक खासियत आहे ती म्हणजे सगळ्यात सुंदर असा कलर छान पैकी मोरपंखी असा रंग आहे आणि तुम्ही या साडीचं पॅच बघू शकतात किती सुरेख असं पैकी पॅच आहे ते म्हणजे डार्क मेहरून कलरचं पॅच दिलेला आहे आणि साडीचं जे कॉम्बिनेशन हे प्युअर कॉटन आहे म्हणजे आजच्या ब्लॉग मधल्या साड्या ज्या आहेत ते खूप जास्त रिच लुक देणाऱ्या आहेत आणि युनिक आहेत म्हणजे तुम्हाला अशी उत्तम एखादी छान साडी हवी असला तर या साडीवर तुम्ही हेवी वर्कचं किंवा कशीदाकारीच ब्लाऊज बनवलं तर तुम्ही अधिक जास्त सुरेख दिसाल आणि ट्रॅडिशनल बरोबरच जर तुम्हाला थोडस लुक घेतलंय पण याच्यावर जर मी हेवी ब्लाउज घातलं असतं तर ही साडी दिसताना अधिक जास्त सुरेख आली असती आता तुम्ही ह्या साडीचा सा रंग बघू शकतात कदाचित तुम्ही या रंगाच्या प्रेमात पडाल इतका युनिक हा रंग आहे आणि सुरेख साडी आहे म्हणजे असं असतं की दहा रंग बघितले पण एक रंग मनात बसला तसा हा रंग आहे जो की खूप सुरेख आहे साडीपेक्षा एक टोन डार्क फिरोजी कलरचा ब्लाउज आहे प्राइस आहे बावीसशे पन्नास त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेखपैकी छान अशा फिरत्या रंगाच्या गाजरी आणि गुलाल रंगाची शेडेड अशी साडी आहे आणि साडीवर खूप जास्त नाजूक नाजूक चांदणे आहे जसं तुम्ही बघू शकता की या चांदण्या अतिशय छान आणि हे जे चांदण्यांचं वर्क आहे हे चांदण्यांचं वर्क तुम्ही बघू शकता की थ्रेड वर्क आहे म्हणजे धाग्यांनी केलेलं वर्क आहे आणि साडी दिसताना खूप जास्त सुरेख दिसते आहे अतिशय युनिक लुक आहे आणि साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक आहे म्हणजे बेस्ट कलेक्शन आहे आणि युनिक अशी साडी दिसताना अतिशय छान दिसते असं बऱ्याचदा होतं की ते माझा रंग थोडासा सावळा आहे आणि मला अशी एखादी साडी दाखवा जी मला शोभेल पण मला खूप बटबटीत नको आहे त्यावेळेसाठी हे जे कलेक्शन आहे ते खूप उत्तम आहे साडी दिसताना अधिक जास्त छान दिसते आहे बिस्ट, बेस्ट बेस्ट असं कलेक्शन आहे आणि खरोखर आता साडी फुकते का एक प्रश्न तुमचा कायम असतो की ताई साडी फुकते का मैत्रिणी नो साडी अजिबात फुगणार नाही साडीचं जे लुक आहे ते इतकं छान येईल चापून चुकून बसणारी ही साडी तुम्हाला अतिशय युनिक होय अतिशय युनिक लुक क्रिएट करून दिला आणि सगळ्यात मेन म्हणजे स्टायलिस्ट असं लुक क्रिएट करून देईल दिसताना ही बेस्ट दिसती आहे साडीच्या शेवटी गुलाल कलरचं ब्लाउज आहे म्हणजे कॉम्बिनेशन बेस्ट आहे प्राइस आहे बावीसशे पन्नास छान असं सुरेखपैकी गोल्डन कलर आहे मैत्रिणींना आणि साडीचं जे सौंदर्य आहे ते संपूर्णपणे याच्या फॅब्रिकमध्ये आणि याच्या पॅचेसमध्ये आहे जरी साडी ही पॉवरलूम असली तरी पण याच्यावरचं जे वर्क आहे ते हँडलूम आहे आणि त्यामुळे या साडीची किंमत जी येणार आहे ती आहे बावीसशे पन्नास ऑल ओव्हर इंडिया शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे अतिशय सुरेख अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे तुम्ही स्वतः बघू शकतात किती बेस्ट अशी साडी आहे आणि साडी फुकते का अजिबात फुगणार नाही कारण बऱ्याचदा असं असतं की ज्या गृहिणी ऑफिस ऑफिसमध्ये जातात त्यांचं म्हणणं असतं की एक वेळेस साडी नाही आवडली दिसायला रुपाला तरी चालेल पण ती चापून चुपून बसायला हवी तर त्यावेळेसाठी हे जे कलेक्शन आहे मैत्रिणीनो ते अतिशय उत्तम तुम्ही बघू शकतात किती सुरेख साडी आणि उत्तम असं कलेक्शन वन ऑफ द बेस्ट अशी साडी आहे आणि दिसताना अत्याधिक सुरेख दिसते आहे अशी एखादी तरी साडी आपल्याकडे नक्की असावी जी आपल्याला खूप युनिक लुक क्रिएट करून देईल कारण की बराच जसं होतं की काहीतरी वेगळं घातलं की पटकन समोरच्याच लक्ष जे आहे ते आपल्याकडे येतं आणि खरोखर अशी जी साडी आहे ती दिसताना छान दिसते शेवटपर्यंत एक सारखी आहे साडीच्या शेवटी मैत्रिणीनो तुम्हाला साडीपेक्षा एक टोन डार्क असं ब्लाउज येणार आहे प्राइस आहे बावीसशे पन्नास त्यानंतरची जी साडी आहे मैत्रीण होती आहे सुरेख पैकी छान अशी सिलेटी कलरची तुम्ही याच्यावर बारीक चांदण्याचं सा काम बघू शकता तेही छान पैकी सुरेख असं धाग्यांचं आहे आणि उत्तम असं छानपैकी वर्क आहे आता हे जे वर्क आहे वर ते चमकणारं वर्क आहे आणि या चमकणाऱ्या वर्क मध्ये छान प्युअर कॉटनचा पैकी असा वारली प्रिंटचा त्यांनी ठसा दिलेला आहे आणि दिसताना प्रत्यक्षात खूप जास्त सुरेख दिसते म्हणजे अशी एखादी वेगळी साडी असावी जी आपल्याला थोडं युनिक लुक क्रिएट करून देईल याच्यावर डिझायनर ब्लाऊज घातलं किंवा यामध्ये ग्रीन कलरचं पॅच आहे तर तुम्ही ग्रीन कलरचं ब्लाऊज घातलं किंवा जसं मी ब्लाऊज घातलं आहे या टाइपचं तुम्ही खूपच सुरेख दिसाल मैत्रिणींनो कारण साडी इतकी नॉर्मल नाहीये ती खूप जास्त सुरेख आणि वेगळं लुक क्रिएट करून देणार साडी आहे म्हणजे अशी साडी कदाचित पहिल्यांदा बघितली असणार असं मला तरी वाटत आहे इतकी युनिक अशी साडी आहे वन ऑफ बेस्ट कलेक्शन आहे मधलं कोसा आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला बॉडी शेप घेऊनच ही साडी बसणार आणि नेसताना ती खूप जास्त कम्फर्टेबल फील तुम्हाला करून देणार साडीच्या शेफ्टी एक टोन डार्क म्हणजे चारकोल कलरचं ब्लाऊज ब्लाउज येणार आहे प्राइस आहे बावीसशे पन्नास त्यानंतरची जी साडी आहे ती आहे छानपैकी मरून आणि मजेदा कलरची मेहरून आणि मजेंडा कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते दिसताना प्रत्यक्षात सुरेख दिसत आहे आणि याचं पॅच वर्क डिटेल डिटेलमध्ये आहे मैत्रिणींनो की मेहरून कलर ची साडी आहे आणि मजेंडा कलर चे याला सुरेख पैकी थ्रेड वर्क यांनी दिलेलं आहे म्हणजे साडीचं जे लुक आहे रिफ्लेक्शन आहे ते प्रत्यक्षात दिसताना खूप जास्त सुरेख दिसत आहे उत्तम अशी साडी आहे आणि वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे माझ्या सप्तशृंगी मधलं होय म्हणजे साडी अतिशय छान म्हणजे कुठूनही असं आपल्याला पटकन निघायचं असतं किंवा ट्रॅव्हलिंग आपल्याला करायचं असतं त्यावेळेस वारे खूप जास्त साडी चुरगळली असं बऱ्याचदा होतं त्यावेळी कायम लक्षात ठेवा की कोसा साडी तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी युज करा कारण कोसा साड्या पटकन चुरगळत नाही त्या पटकन श्रिंक होत नाही आणि छान पटकन शेप घेतात म्हणजे आता जसं मी लुक घेतलाय स्ट्रेट लुक तुमची पर्सनालिटी दिसताना इतकी स्ट्रेट आणि छान दिसते फ्लोलेस दिसतात रंगसंगती डार्क असल्यामुळे खूप जास्त उठावदार दिसतात आणि साडी बेस्ट अशी दिसतात हे कॉम्बिनेशन तर इतकं वेगळं आहे की मला प्रत्यक्षात साडी सुरेख दिसते आहे जसे की मजंडा डार्क मजेंडा कलरचं ब्लाऊज आणि मेहरून कलरची साडी उत्तम साडी आहे बावीसशे पन्नास याची प्राइस येणार आहे त्यानंतरची जी साडी आहे मैत्रिणी होती म्हणजे छान पिकेशी डोळ्यांना दिसणारी फिरोजी कलरची आपण रामा कलर बघतो चिंतामणी कलर बघतो फिरोजी कलर जो आहे तो दिसताना अतिशय सुरेख दिसतो आणि उत्तम असं कलेक्शन हे दिसतं खरोखर बेस्ट अशी साडी आहे आणि फिरोजी कलरला प्युअर कॉटनचे मेहरून कलरचे छान असे पॅच देण्यात आलेले आहे वारली प्रिंट्सचे त्यामुळे साडी जी आहे ती अधिक उत्तम दिसते आहे संपूर्ण जी साडी आहे ती युनिक आहे बेस्ट असं म्हणजे तुमचा जर गवळा रंग असेल किंवा तुम्ही गोऱ्या स्किन टोनच्या असाल तर फिरोजी रंग जो आहे तो इतका ग्लॉसी आणि इतका छान शाईन तुम्हाला क्रिएट करून देईल खरोखर उत्तम अशी साडी आहे आणि वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आणि प्रत्येक साडीला हलकीशी ट्रान्सपरंट अशी शाईन आहे प्रत्येक साडीला कारण इच क्लॉथ असं आहे साडी दिसताना सुरेख दिसती आहे प्राइस आहे बावीसशे पन्नास काहीतरी होता आजचा ब्लॉग आय होप याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल साड्या दिसताना खूप जास्त परफेक्ट लुक क्रिएट करून देत आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही पहिल्यांदा अशी साडी बघत असणार जी साडी कोसाची आहे आणि तिच्यावर सुरेख पैकी धाग्यांचं असं पॅच वर्क करून त्यामध्ये कॉटनचं पॅच वर्क केलेलं आहे जे की वारली टच मध्ये आहे म्हणजे साडी अत्यंत वेगळी एखादी तरी वेगळी साडी आपल्याकडे असावी जी दिसताना खूप जास्त उत्तम आणि वेगळं लुक क्रिएट करून देईल आता यावर जसं की मी या टाईपचं डिझायनर आणि मागून पूर्ण पॅक गळा म्हणजे तुम्ही बघू शकता की पर्सनॅलिटी इतकी छान दिसते की काहीतरी वेगळं आपलं लुक येतं नेहमीच आपण गोल गळ्याचे चौकणी गळ्याचे ब्लाऊज शिवले आणि तसं असं वे... कितीही वेगळी साडी असू दे पण ब्लाऊज त्याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करतं आणि हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे सो so, सीओडीचा ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आय एम so सो सॉरी तुम्ही मला कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात जी पे फोन पे बँक ट्रान्सफर युपीआय ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे मैत्रिणींनो आणि जी साडी आवडली आहे व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे प्लीज साडीचा स्क्रीनशॉट घ्या मला पाठवा आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा सो भेट Punan next, loh. Kalo itu, aku minta bawa-bawa Thank you so much.